मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आडोशी गावचे हद्दीजवळ डोंगर भागातून को दरड कोसळून मातीचा लगदा हा मुंबईच्या तिन्ही लेनवर पडल्याची घटना घडली आहे सदरची घटना रविवारी रात्री दरम्यान घडली सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही त्यामुळे काही काळ मुंबई लेनवरील वाहतूक थांबली होती आय आर बी कर्मचारी बोरघाट वाहतूक पोलीस खोपोली पोलीस स्टेशनचा स्टाफ अपघातग्रस्त मदत टीम यांनी घट ना धाव घेऊन माती बाजूला केल्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत करण्यात आली सदरचा मातीचा लगड हा आईआरबीचे जेसीपी डंपरच्या सहाय्याने काढून घेण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले 2 तासांनंतर सर्व माती जेसीबी ने हटवून दोन्ही लेन वाहतूक पूर्ववत करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार राऊत यांनी सांगितले दरम्यान एक्सप्रेसवे बंद झाल्यानंतर सगळी वाहतूक खोपोली मार्गे वळविण्यात आली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात खोपोलीतही वाहतूक कोंडी पहावयास मिळाली